नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ. आणि सकाळचा वेळ आहे, सकाळी उठल्या आंघोळ झाली की एकच काम असतं, पाणी भरणं. खरं तर हे रात्रीच भरून ठेवायला पाहिजे, पण काल नाही जमलं. आणि मग त्याच्याबरोबर उठल्या गरम पाणी, तेवढंच एक टाईम असतो. रोज म्हणत असते की स्वतःसाठी व्यायाम करेल, लवकर उठून व्यायाम करेल. लवकर तर उठते, पण व्यायाम काही होत नाही. तर असो, तसं पण मी काही जास्त जाड नाही आहे, बट स्टील असं वाटतं की जाड बारीक पेक्षा आपण फिट असणं महत्त्वाचं आहे. आणि आंघोळ वगैरे झाल्यावर एक काम असतं की सकाळी उठल्या जो उमरा आहे तो स्वच्छ करायचा. तेवढंच एक काम होतं. आणि आमच्याकडे जे वॉचमन काका आहे ते सगळं आमचं स्वच्छ धुऊन घेता, म्हणजे आमचा जो बाहेरचा पोर्शन आहे तो सगळा क्लीन करता. आता फक्त उठल्या उमरा स्वच्छ करणं तेवढंच एक काम असतं. रांगोळी वगैरे काढणं ते एक काम असतं. पण आरोहीमुळे मी रांगोळी काढत नाही, कारण तिचं म्हणणं असतं मग तू रांगोळी काढत नको जाऊ. तर ती छोटी आहे, जोपर्यंत तिला समजत नाही तोपर्यंत मी म्हटलं ठीक आहे. एकदा समजायला लागलं की मग तीच नाही येणार. आता हे सगळं झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं तो टिफिन काय बनवायचा. तर आज मी तिला भेंडीची भाजी दिली होती. तसं तर तिला कुठलीही भाजी दिली तरी ती खाते. आणि नेमकी भेंडी शिजल्यावर मला आठवलं की भेंडीमध्ये मीठच टाकलं नव्हतं. मग मी मीठ टाकलं आणि मग एक चपाती केली आणि तिचा डबा भरला. तोपर्यंत तिने तिचं सगळं आवरून घेतलं. तेवढं एक आहे ती तिचं सगळं आवरून घेते. जर उर्वरित काही राहिलंच लाईक टाय वगैरे बांधणं तर ते फक्त मी तिला करून देते. बाकी तिचं ती सगळं आवरते. आणि नेमकी मी दोन मिरच्या टाकल्या होत्या, पण मला एक मिरची सापडतच नव्हती, कारण मिरची असली तर ती खात नाही, तिला फारच फिक्क लागतं. सो तिचा डबा मी भरला. त्याच्यानंतर मग तिला दूध वगैरे दिलं आणि तिला खाली सोडवायला गेली. तोपर्यंत स्वामी उठलेलाच होता, पण तो दिवाणवर त्याला सेफ मी ठेवलं होतं की जेणेकरून तो खाली पडणार नाही. आणि नंतर रोज तिला शाळेत खाली सोडायचं काम माझं असतं. तोपर्यंत तो बिचारा खेळत असतो. आणि तिला सोडून आली आणि आता त्याची ड्युटी. मग त्याला मी हॉलमध्ये, म्हणजे जेव्हा आरोही शाळेत जाते तेव्हा त्याच्यानंतरच त्याला मी हॉलमध्ये आणते. नाही तर काय होतं ना, तो इकडे तिकडे फार फिरत असतो आणि मग माझंही लक्ष असतं, कधी नसतं, गडबडीत असतो आम्ही किंवा आरोही, पण एकदम जोरात येणं जाणं तिचं चालू असतं. मग त्याला मी खाली ठेवलं. त्याच्यानंतर मग त्याची घुटी वगैरे देणं, मग माझा चहा वगैरे करणं, हे सगळं सुरू झालं. आणि खाली बसत नाही असंच पालथा होत होतो, जसं तुम्हाला आता दिसत असेल तर असं होतं. म्हणून मग त्याला मी हॉलमध्येच मोस्टली ठेवते. आणि तो माझ्याकडे बघतो आहे की आईने इथे कॅमेरा का लावला आहे. आणि त्याच्यानंतर मग मी त्याला घुटी वगैरे दिली आणि नंतर मग मी चहा घेतला. 5-10 मिनटं नंतर परत कामाला लागले. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता वाजले आहे 8:30 आणि मी घेतली चहा. सकाळी उठल्यावर जेवढं दाखवतो आलं तेवढं मी दाखवलं. पीठ भिजून झालं आहे आणि मेथीची भाजी अजून निवडायची आहे. आज मे बी मेथीची भाजी होईल किंवा भेंडीची भाजी. भेंडी तर अजून कट केली नाही आहे. काल रात्रीच आरोहीसाठी फक्त तेवढीशी भेंडी कट केली होती, कारण ना काल याने कालच नाही हा रोजच असा त्रास देतो. चला इकडे या, एक मिनटं या लगेच. चला रे. चलो इकडे बघा, सॉक्स घातले तर पडाल तुम्ही. त्यांना म्हणा श्री स्वामी समर्थ. इकडे बघ महाराज, इकडे बघा श्री स्वामी समर्थ. काय बघतोय? त्याचा प्रॉब्लेम असा आहे की याला दात फार लवकर आले. त्याला तर 7 दात आहे आणि अजून ते कंटिन्यू चालणार आहे. दात लवकर आले म्हणून तो बसत नाही अजून. म्हणजे तो पालता होतो किंवा बसायचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही त्याला हो थांबी बोलते ना बाबू, तिकडे बघ. केस नाही, केस फार आवडतं माझे. तर सगळे केस यानेच तोडलेले हो. तर असं आहे की हा बसत नाही अजून. म्हणजे पालथं सरळ होऊन अख्खं घर फिरतो, बट अजून बसत नाही. आणि डॉक्टरांना म्हटलं तर म्हणजे तुम्हाला काय एवढी घाई आहे, बसेल हळूहळू. पण मला फार घाई आहे, बाळाच्या आईला फार घाई आहे. तो कधी बसेल आणि त्याला घेऊन मी कधी बाहेर फिरेल, हो की नाही? त्याला बसायचे स्वामी हे घे. नाही ना बेटा, नको म्हणतो बसायचं, नको म्हणतो. हे हवंय तुला, हे घे. तर असं आहे. आणि काय सांगणार होती, यस आज ना एक मिनिट, आज तुम्हाला ना खूप छान एक गोष्ट शेअर करायची. मला बऱ्याच कमेंट्स की तुझी ब्लॉग शेअर करायचा, तुझा डेली रुटीन शेअर करायचा. असे असतात माझे रुटीन. आज तर काय म्हणता, गहू पण निवडायचे आहे. आहे 2-3 दिवस जाईल असं, पण गहू निवडायचे आहे. आज गव्हाचं दळण करायचं आहे, भाज्या वगैरे निवडायचे आहे, लसूण सोलायचं आहे. बरेच काम आहे. आणि मी म्हणजे देवपूजा करायची आहे. आत्ताच फुलवाल्याला सांगितलं की आज मंगळवार आहे. आणि ॲक्च्युली ना म्हणजे आता जे महाशिवरात्री झाली
तेव्हा मला मासिक धर्मामुळे काहीच करता नाही आलं, एवढं बॅड वाटत होतं तुम्हाला काय सांगू. गुरुवारीच मासिक धर्म आला आणि शुक्रवारी महाशिवरात्री होती, तर मी ठरवलं होतं की गुरुवारपासून, आता ते मी तुम्हाला नंतर सांगते काय झालं ते काही नाही. वेट बेटा, हां बस खाली ते पकड एक मिनिट याला ना. हां तर मी तेव्हाच ठरवलं होतं की बॉ महाशिवरात्रीचं छान ब्लॉग करूया, पण माझ्याकडनं काही सेवा झाली नाही. मग आरोहीनेच शिवपिंड अभिषेक केला आणि अर्थात डायरेक्ट तिनेच पाणी घेतलं आणि घरातलं जे देवाचे भांडे असतं ते माझे ऑलमोस्ट सेपरेटच असतात, सो तिने बिचारीने मी तिला शिवमहिम लावून दिलं होतं. मग तिने ते केलं, तिच्या पप्पांनी निधन केलं, मला तर काही जमणार नव्हतं. पण त्या दिवशी मी भगवान शंकरांची थीम केली होती, याच्यानंतर ती मे बी तुम्हाला दिसेल. याला काय ते पांढरं धोतर वगैरे घातलं होतं, भस्म लावलं होतं आणि छान जे शिवपिंड केली होती ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती पण तुम्हाला सांगते. आधी चहा पिते नाही, परत तो गारून देईल आणि मला परत गरम करावं लागेल. मी चहा घेते, आवरते आणि मग आपण भेटूया. तर इकडे माझा चहा पिऊन झाल्यावर स्वामीसाठी मी पेज केली होती, गव्हाची पेज केली होती. तो झोपल्यानंतर मी चपात्या केल्या आणि त्याच्यानंतर मेथीची भाजी निवडून घेऊ म्हटलं. मेथीची भाजी खायलाही आवडते पण निवडायला तेवढाच कंटाळ येतो, पण काही नाही. आणि बघायचे स्वामींनी किती पसारा घालून ठेवला होता, त्याचेच मखाणे वगैरे होते, त्याचा खाऊ आज त्याच्या ती मखाण्याची पेस्ट वगैरे करून घ्यायची होती. म्हटलं तोपर्यंत मी ते पटकन मेथीची भाजी निवडून घेते. मेथीची भाजी निवडता निवडता गुरुचरित्राचा 14वा अध्याय ऐकून झाला. वाचते पण मी, पण कधी कधी वाचायचं राहून गेलं की म्हटलं ऐकून ठेवलेलं बरं. तर या पद्धतीने मग मेथीची भाजी निवडून ठेवली, लसूण वगैरे सोलून ठेवला आणि नंतर तो उठला की त्याला म्हटलं मग देवपूजा करूया. देवपूजा करायला हल्ली बराच वेळ होतो, म्हणजे 10:30 होते, बराच वेळ नाही 10:30 होतो, पण आधी कसं आधी लय वेगळं होतं बाबा, आधी मजा होती माझी. तर बघा आपले फुलं पण आले आणि आज लकीली चाफा पण भेटला. इथे मेथीची भाजी निवडून झाली आहे आणि एवढी घाण निघाली. आणि आता मी लसूण सोलून घेते आणि मग आपण देवपूजा करूया, कारण आता वाजले आहे 9:45. स्वामी झोपला आहे, मे बी देवपूजा होण्याच्या आधी तो उठेल की नाही माहिती नाही. तर चला आता एवढं करून घेते, मग लगेच देवपूजा करायला लागू आपण. तर माझं काम आवरलं आणि लगेच स्वामी उठला. मग देवपूजेची सुरुवात ही जे आपला जो फोटो आहे रेणुका मातेचा तिथूनच होते. तो स्वच्छ पुसून घेतला, नंतर त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि नंतर मग एकदा खाली बसली, कारण तो मांडीवर असतो, कधी इकडे असतो कधी तिकडे असतो. आता इथेच तुम्ही बघा, मी 4 वेळा उठली असेल त्याला साईडला करायला, परत तो येतो परत त्याला साईडला करते, असंच चाललं आहे. पण ठीक आहे, आता तोही लहान आहे, कधी कधी चीड होते, फ्रस्ट्रेशन होतं, हाफेज कधी जाईल असं होतं, पण ठीक आहे. आता मी बोलल्याने काही लगेच जाणार नाही, मला तर फार घाई आहे, त्याने पटकन चालावं, त्याने पटकन फिरावं की जेणेकरून मलाही फिरता येईल, पण ठीक आहे. तर देवपूजा संदर्भात माझ्या देवाऱ्याबद्दल बऱ्याच कमेंट्स होत्या की ताई देवारा कुठून घेतला. तर मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे, जर लिंक भेटली तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिल. आणि अजून एक महिलांना सांगायचं आहे, बघा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाही आहे, पण एक सांगू का, आज ना असं सोन्याचा भाव चेक केला तर सोन्याचा भाव 66,000 आहे. 66,000 तुमच्याकडे जर सेव्हिंग असेल, काहीतरी तुम्ही साचवले असेल आणि जर घरातच ठेवले असेल तर आवर्जून त्याचं सोनं घ्या. काही स्पॉन्सर वगैरे नाही आहेत तुम्हाला. आय थिंक आपल्याला माहिती आहे की सोनं असं आहे की ते घालून मिरवण्यापेक्षा वेळेकाळेला ते सोनं मदतीला येणं ते खूप महत्त्वाचं असतं आणि आजकाल पैशाशिवाय काही होत नाही. तर असं मी तुमच्याशी बोलता बोलता सेवा करता करता मी देवपूजा पण करून घेतली आणि स्वामींची मूर्ती पण मी तिथेच स्वच्छ केली. आणि त्याच्यानंतर अभिषेक माझा फक्त गुरुवारी असतो, रोज फक्त मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रानेच मी देवपूजा करते, त्यांच्या मूर्तीवर अभिषेक घालते. आणि जे सागर संगीत असतं ते फक्त गुरुवारी असतं आणि ते इतकं असतं की मग विचारायलाच नको. तर असंच पद्धतीने चाललं होतं. सगळ्या देवांना गंधा वगैरे लावून घेतला, महाराजांनाही फुलं वगैरे लावून महाराजांना फुलं वगैरे अर्पण केली. आणि बिझनेस मी तुम्हाला सांगितलं की मासिक धर्मामुळे मंगल कलशाचं पाणी वगैरे नाही बदलता आलं. म्हटलं आज तर मंगळवार होता, आज सगळं व्यवस्थित करूया. तर छान पद्धतीने फुलं पण खूप छान भेटले, गजरा भेटला, तर सगळं मग मी व्यवस्थितच करून घेतलं. आणि व्हिडिओ करताना एक आठवलं की देवपूजा करताना बांगड्या नव्हत्या घातल्या, म्हणून बऱ्याच वेळा उठली तर त्याच्यातून एकदाही उठली, बांगड्या घालण्यासाठी उठली होती, असं होतं. तर आता छानपैकी महाराजांना फुलं वगैरे अर्पण करून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगते की काय आहे. कोणाला तरी बघून आपणही प्रेरणा घेतली पाहिजे, तर तसंच एक काहीतरी घडलं आहे.
कितीही दुःख आले, किती संकट आले, त्या जोमाने आपण सेवा करायला पाहिजे. की ना की मी अडचणीत आहे आणि देवाने असं का केलं तसं का केलं असं नाही बोललं पाहिजे. आणि महाराज तर परीक्षा घेतच असता आणि आपल्याच लोकांची परीक्षा घेता, आपला जो निस्सीम भक्त आहे त्याचीच महाराज परीक्षा घेत असता. तर आता छान अशी देवपूजा झाली आहे आणि आता आपण आरती करूया. 10:30 कमी आहे हो, तर आपण महाराजांची आरती करूया आणि मग नंतर बाकीचं काम करूया. महाराजांना आज मुकुट घालू का? घालू नये. ओ काय झालं महाराज? ओ बेटा काय झालंय? ओके चला आपण आरतीला येऊ. चल इकडे ये स्वामी. कुठे गेला तू? कुठे गेला? चल आरती करूया ना. हे बघ मम्मी काय करते. चल इकडे ये. चला आपण आता आरती सुरुवात करू. इकडे ओ महाराज तुम्ही कधी गेले बापरे. चल इकडे ये बेटा. चला हो थांब. अद्भुत चिंतनशील गुरुदेव चल इकडे ये. चला महाराज आरतीला यायचं. मला आरतीला यायचं स्वामींना बसाई ते. चला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करु गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा. वर्णायामती देया रे अक्कलकोटी वास करुणिया. दाविली अघटित चरिया रे लीला. आपली देवपूजा झाली आणि आपली जी नित्यसेवा असते, आता नित्यसेवा मी सध्या काय करते आहे याची जर माहिती हवी असेल तर नक्की सांगा. खूप सुंदर व्हिडिओ घेऊन येईल. कारण महाराजांची कुठलीही सेवा आणि कुठल्या देवाची कुठली सेवा तेवढीच प्रभावी असते. पण ह्या सेवेचे मला ना पर्सनली खूप छान छान इफेक्ट आलेले आहे, खूप चांगला अनुभव आलेला आहे. तर सध्या मी ते करते आहे. आणि तर मी त्याच्यावर तुम्हाला नक्की सांगेल मी कुठली सेवा करते आहे. येईल त्याच्यावर व्हिडिओ. तर आता देवपूजा केली आणि किती सुंदर वाटतं माहितीये. अर्थात आपल्याला जेव्हा मासिक धर्म असतो तेव्हा 4-5 दिवस जी सेवा करत नाही त्याच्यानंतर अर्थात कोणीही दिवा लावत नाही. आरोहीला जरी सांगितलं तरी काडी पेटी घेऊन ती दिवा लावत नाही. आणि मिस्टर पण जेव्हा त्यांना म्हणजे त्यांना ड्युटीला जायचं असतं फक्त ते अगरबत्ती वगैरे ओवाळता त्यांचा तो 14 वाजता ते जातात. पण आपल्यासारखी प्रॉपर देवपूजा नाही करत. आणि खूप लकी आहे अशा बायका की ज्यांची मिस्टर एक मिनिट तर खूप लकी असतील त्या बायका की ज्यांच्या घरात म्हणजे त्यांचे मिस्टर देवपूजा करतात. किंवा घरातला कुठला मोठा व्यक्ती नको बेटा, मोठा व्यक्ती देवपूजा करतो. आमच्याकडे असं नाही आहे. मासिक धर्म आला तर अर्थात ती देवपूजा होत नाही. ती 4-5 दिवस थांबली जाते. इव्हन नंतर पण म्हणजे नाहीच होत बा असं समजायला हरकत नाही. असो तर आज खूप दिवसानंतर आणि फुलवाल्यांचं म्हणाल तर आज महाराजांच्या कृपेने अर्थात मासिक धर्म असल्यामुळे काय म्हणतात त्याला आपल्याला जो मंगल कलश आहे तो पण बदलायचा नव्हता. म्हणजे बदलायचा नव्हता म्हणून सगळंच क्लीन करून टाकलं. अजून एक सांगायचं आहे तुम्हाला. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं व्हिडिओमध्ये की ना आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात की त्यांना पण आपल्याला वाटतं अरे त्या जर एवढ्या करू शकतात आपण का नाही. जसं तुम्ही मला म्हणत असता की ताई तुला कोण सेवा करूशी वाटते. आता सध्या असं झालंय ना मी सेवेच्या बाबतीत खूप ढिल्ली झाली आहे. म्हणजे ढिल्ली नाही, माझा उत्साह खूप आहे पण तेवढं ऍडजस्ट नाही होत. तरी पण मी करतच असते झोपेपर्यंत करत असते. कारण आत्ताचा जो काही फेज चालू आहे की त्याचं चिडणं, त्याची व्यवस्थित झोप नाही होणं, म्हणजे त्याची व्यवस्थित झोप होणं, माझी व्यवस्थित झोप नाही होणं, घरातले कामं आणि बऱ्याच काही गोष्टी असतात तर त्याच्यामुळे ना हे फ्रस्ट्रेशन होतं.
ज्याला आपण डिप्रेशन नाही म्हणणार मी, पण फ्रस्ट्रेशन होत होत असतं की ही फेज कधी संपेल यार, कारण खूप दिवस झाले बाहेर पडणं नाही होत सगळं, ते जसं मी तुम्हाला सांगितलं बाहेर पडणं होत काहीच नाही, फक्त घर 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 आणि मी असं चाललंय. तर मग अशा सगळ्या केसमध्ये ना जेव्हा असं कोणीतरी सांगताना खूप छान वाटतं, अतिशय जवळचे व्यक्ती आहेत म्हणजे त्यांचं नाव मी अजिबात घेणार नाही आहे, आणि त्या व्यक्ती तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात अशी फेज आली आहे की त्यांना त्यांचं स्वतःचं घर सोडावं लागलं आणि ते रेंटच्या घरात राहता विथ फॅमिली, स्वतःचं घर सोडावं लागलं घरातल्याच काही लोकांमुळे. आणि ती व्यक्ती प्रचंड कष्टाळू आहे, जॉब करते, व्यवस्थित सगळं हँडल करते, मॅनेज करते महाराजांच्या कृपेने, त्या तिथे आता परमनंट पण झाल्या, बट स्टील स्वतःचं घर असूनही भाड्याच्या घरात राहणं हे काय असतं आपण समजू शकतो. तर त्यांचा मला फोन आला आणि मला त्या बोलल्या की त्यांना, आणि त्यांनी ऑलरेडी प्रचंड सेवा करतात आणि ऑलरेडी त्या बोलल्या होत्या की ताई मला मला आहे ना स्वामींची 108 पारण करायची आहे, तर मी दिवसाला 2 पारण केलं तर चालेल का, किंवा कधी 3 पारण केलं तर चालेल का, 4 पारण केलं तर चालेल का. मी त्यांना एकच बोलली एवढे 4 पारायणं करू नका म्हटलं, कारण वाचण्यात काय अर्थ नाही आहे, तेवढं मन लावून आपल्याकडनं पण सेवा झाली पाहिजे. त्यांना म्हटलं तुम्ही 2 पारायणं करा, तुम्हाला खोटं वाटेल. ती व्यक्ती रात्री 11:30-12 झोपते, सकाळी 4 पहाटे उठते, उठल्यावर आंघोळ करून स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करते, घरातलं सगळं आवरते, पोरांचा डबा, त्यांचा डबा, त्याच्यानंतर त्या घरातून बाहेर पडता 8 जॉबसाठी, तिकडनं दुपारी येता, दुपारी सुद्धा त्या दुसरं पारायण करता, नंतर त्यांच्या बॅचेस चालू असतात. तुम्ही विचार करा ज्या बाईच्या आयुष्यात एवढं सगळे प्रॉब्लेम आहे, एवढं त्यांना ऍडजस्ट करायचं आहे, पण त्यांची सेवा बघा. तुम्ही सकाळी 4 माझ्याकडनं पण नेणार की रात्री जर मी 12 झोपली तर पहाटे 4 माझ्याकडनं पण नेणार, खरं तुम्हाला सांगते. पण ती व्यक्ती करते, याच्या आधी पण त्यांनी भयानक सेवा करतात त्या, आणि आत्ता पण त्यांचा जो उत्साह आहे ना, मला पण असं वाटलं बापरे. मी त्यांनाच कालच त्यांना बोलली की म्हटलं मला तुम्हाला पण असं वाटतं की नाही यार ह्या सेवा करता तर मी पण पारायण केली पाहिजे. तर ते लवकरच मी तुम्हाला सांगेल ते कसं आहे काय आहे, कारण आपल्याला सगळ्यांना मिळून सेवा करायची असते. मी एकटी कधी सेवा करत नाही, तर मी कधी पण एकटी सेवा नाही करत, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना घेऊन मी सेवा करत असते. पण आता सध्या नित्य सेवा चालू आहे आणि लवकरच खूप सुंदर अशी सांगेल मी तुम्हाला काय आहे काय नाही. तोपर्यंत नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून तशी सेवा करूया. पण ते सांगायचं आहे मैत्रिणींनो, आपण घरात असतो, मीही घरात असते, मी तुम्हाला काय सांगते, मी घरात असते तरी सुद्धा या सगळ्या फेजमधून मी जात आहे, पारण करत आहे. त्यांना 2 मुलं आहे, अर्थात मुलगा जरा बंड आहे, अगाऊपणा करतो, पण तरी पण त्यांचा उत्साह बघा. गुरुचरित्राचं पारायण सुद्धा त्या रात्री 11:30 झोपून 3:30 उठून आंघोळ करून त्या पारायण करताना नंतर त्या कामाला जाता, आल्यावर पण त्यांचे घरातले कामं असतात, त्यांच्या बॅचेस चालू आहे, ह्या सगळं करता म्हणजे हॅट्स ऑफ. म्हणून जर त्या करू शकता तर आपण का नाही. तर नक्कीच आताही तुम्ही संकटात असाल, दुःखात असाल, त्रासात असाल, काहीच होऊ शकत नाही. मी नेहमी एक सांगते, एक खूप सुंदर मेसेज आला होता मला, जो माझ्या वडिलांनीच मला पाठवला होता, की आपण जेव्हा, मला खूप आवडला तो, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया, की आपल्या जन्माच्या 5 दिवशी सटुवाई येऊन आपलं नशीब लिहून जाते, पण स्वामी सेवेकरांचं नशीब हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी लिहिलं आहे. तर माझं कसं होईल ही वायफळ विचार मनात करायचा नाही, मनात आणायचाच नाही. त्यांनी जर माझं नशीब लिहिलं आहे तर डेफिनेटली माझं चांगलं होणार, माझं चांगलंच होणार. माझ्या स्वामी सेवेत आलेले आहे, त्यांचं आधीचं आयुष्य बघा आणि आत्ताचं आयुष्य बघा, बघा किती फरक पडलेला आहे. आणि असा एकही भक्त मला सापडणार नाही जो म्हणेल ताई माझं काही चांगलं झालं नाही. होतं, प्रत्येकाचं होतं, पण वेळ आल्याशिवाय कोणालाही काही मिळत नाही. असं आहे, मी तुम्हाला पण सांगेल मैत्रिणींनो, सगळं छान होणार आहे, सगळं छान होणार आहे, याच्यापेक्षा वाईट काहीच होणार. आता जर आयुष्यात वाईट चालू असेल तर एकच सांगते, याच्यापेक्षा वाईट काही होणार नाही. आता जे होईल ते छान छान चांगलं चांगलं होणार आहे. तर चला, मी आता बाकीचे कामं आवरते, बरेच कामं पडलेली आहे पेंडिंग, दळण वगैरे करायचं सगळं करायचं, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि नंतर सेवेला लागा. धन्यवाद श्री स्वामी समर्थ.